बुलढाण्यातील करडी संग्राहक तलावात अवैधरित्या भरती करून तलावाचे अस्तित्व नष्ट करणाऱ्या भूमाफियांविरोधात आंदोलनकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. चक्क नावीवर बसून 3 आंदोलनकर्त्यांनी धरणामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली असून जर प्रशासनाने भूमाफियांविरुद्ध कोणतेही ठोस पावले उचलले नाही तर याच धरण्यात जलसमाधी घेण्याचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. धरणाचं अतिक्रमण निघालं पाहिजे. जिगाव प्रकल्प आले मुर्दाबाद. जिगाव प्रकल्प अधिकारी मुर्दाबाद. धरणाचे अतिक्रमण निघालं पाहिजे. बुलढाण्यातील करडी संग्राहक तलावात अवैधरित्या हजारो ब्रास गॉन खनिजाची भरती भरून त्यावर भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून भूमाफियांनी तलावाचे अस्तित्व संपवण्याचा घाट घातलाय. याबाबत वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. याच्या निषेधार्थ वैभव राजू मोहिते, रिजवान सौदागर आणि वैभव विस्पुते यांनी धरणामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली असून जर 10 जानेवारीच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत संबंधितांवर कारवाई न झाल्यास धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. मात्र राजकीय वरदहस्त लाभलेल्या धाड व करडी भूमाफियांनी पैशापोटी चक्क याच धरणाला लक्ष्य करून धरण बुजवण्याचा प्रयत्न चालविला आहे. महसूल प्रशासनाला हाताशी धरून भूमाफियांनी चक्क धरणात 40 ते 50 फुटावर भरती भरून त्यावर अनधिकृत व्यापारी गाळे उभे केले आहेत तर काहींनी सिमेंट काँक्रीटचे घरं बांधले आहेत. त्यामुळे हे आंदोलन नेमके कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिक्षा.